गुन्हेगार कितीही चालाक असला तरी पुरावा मागे सोडतोच. या गृहितकावर विश्वास ठेवून केलेला तपास गुन्ह्याच्या मुळाशी घेऊन जातो. नाशिक रोड पोलिसांनीही याच पद्धतीने केलेला तपास 6 महिन्यांपूर्वी झालेला गुन्हा उघडकीस येण्यास कारणीभूत ठरलाय. 2 जानेवारी रोजी जिल रोडच्या विठ्ठल नगरमध्ये घरफोडी झाल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. 6 महिन्यानंतर चाणाक्ष पोलिसी नजरेने मिक्सरच्या भांड्यावरून या घरफोडीचा छडा लावलाय. 6 जूनला पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत असताना भंगार दुकानात एक इसम मिक्सरचा पार्ट विकण्यासाठी आला. घरफोडीतील मिक्सरचाच तो पार्ट आहे हे चाणाक्ष नजरेने ओळखले आणि पुढील पोलिसी सोपस्कार पार पाडल्यानंतर संशयित अर्जुन गोरख धोत्रे याने 6 महिन्यांपूर्वी घरफोडीची कबुली दिली. त्याच्या घरात दडवलेला 3.5 लाखाचा मुद्देमालही त्यांनी पोलिसांना काढून दिलाय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.